नमस्कार, मी डी आर गायकवाड, तारंगीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार संविधान निर्माते विश्वभूषण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती आहे. त्या अनुषंगाने मोठ्या संख्येने या ठिकाणी नांदेड येथील रेल्वे स्टेशनजवळील पूर्णापुटी पुतळा या ठिकाणी बौद्ध बांधव भगिनी या ठिकाणी जमलेले आहेत आणि मोठ्या संख्येने त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या कार्याला त्यांच्या कर्तृत्वाला नमन करण्यासाठी जमलेले आहेत. सर्व आपण पाहू शकता आपण दृश्य, हे जे दृश्य आहे नांदेड येथील पूर्णापुटी पुतळ्याचं जवळील दृश्य आहे आणि या ठिकाणी काही मुली पण आहेत, त्यांनी स्कूटी रॅली काढलेली आहे. तर स्कूटी रॅली काढून आपल्याला संविधान वाचवणे काळाची गरज आहे या माध्यमातून त्यांनी सर्वांना जागृत करण्याचं कार्य करत आहे. सगळ्या मुली आहेत, दागिनी आहेत, ते सगळ्या भारताच्या प्रथमतः मानाचा जय भीम. आम्ही सर्व मुली नांदेड येथील रहिवासी आहोत. आम्ही मुलींनी स्कूटी रॅलीचे आयोजन केले होते आणि आम्ही सर्व मुली इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 जयंतीनिमित्त आम्ही इथे जमलेलो आहोत आणि आम्हाला स्कूटी रॅलीद्वारे म्हणजे सगळ्यांना जनतेला हे सांगायचं होतं की सगळ्यांनी संविधान वाचलं पाहिजे आणि संविधानात नेमकं काय आहे ते सगळ्यांनी जाणलं पाहिजे. बाबासाहेबांना सुद्धा आचरणात आणलं पाहिजे आणि हेच सांगायचं होतं आम्हाला. तर आमची ही सगळ्यांना म्हणजे रॅलीतून सगळ्यांना ही कामाचं सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा.